याला म्हणतात स्वाभिमानी लोकांचा आवाज, याला मलिदा गँगचा आवाज म्हणत नाही. याच्या आधी कदाचित इथं सभा झाली असं आम्हाला कळालं, पण त्या सभेमध्ये आवाज नव्हता. बरेच लोक आले होते पण कशासाठी यायचं हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं. पण इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती कोणासाठी यायचंय आणि उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला काय करायचंय हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. तुतारी ही या तालुक्यात वाजवायचीच आहे. राऊत साहेब, इथं अनेक लोकांना फोन आले, आता सुद्धा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जेवण दिलं जाते का, तर इथं लोक येऊ नये म्हणून. पण इथली लोक काय साधी आहेत काय? अहो, मालोजी राजांचं वास्तव या तालुक्यामध्ये होत. या तालुक्याला आपल्याला पहिले छत्रपती दिले, छत्रपती शिवाजी महाराज. या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार, हा लोकांच्या मध्ये ध्यानामध्ये रक्तामध्ये हा भिनलेला आहे. त्यामुळे हे जे काही लोक बोलतात ना, जायचं नाही करायचं नाही, या दहशताला ही जनता घाबरणारी नाही. अहो, या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? फक्त दबाव तंत्र चाललंय. आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फोन केले जातात, मुलांना नोकरीवरनं काढलं जातं, धमक्या दिल्या जातात. आणि हे धमक्या देणारे कोण आहेत? तर ही मलिदा गँग आहे. मलिदा गँग, मलिदा गँग माहिती ना काय असतात? ठराविकच लोक असतात, त्यांनाच काम मिळतात, त्यांचंच भलं होतं, बाकी काही होत नाही. खरं तर आज आपण बघितलं, आज हुतात्मा दिवस, शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरु यांनी आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी बलिदान दिलं. त्यांच्या विचाराला, त्यांच्या त्यागाला मी अभिवादन करतो. पण हा ब्रिटिश विचार काय होता? एक तर हा विचार अहंकारी होता, यांना फक्त नफेखोरी माहित होती. इथे असणाऱ्या मातीला, इथे असणाऱ्या लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची. तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे, हे नवीन नाही, हे कधीपासून आहे? ते ब्रिटिश काळापासून आहे. ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं? तर बीजेपी आलंय. बीजेपीने पण तेच सुरू केले, तोडाफोडा. काल परवा मला माहित नाही, इथे एक भाजपचे फार मोठे नेते आले होते, नाव काय त्यांचं मी विसरलो, तुम्हाला माहिती आहे का? अहो, असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही. कुणी दिलंय नाव? हे आम्ही तरी दिलेलं नाही, हे नाव कुणी दिलंय? आता दादा कुठे आहेत? कोणाबरोबर आहेत? अरे वा वा वा, जुन्या गोष्टी सहज विसरून जाता. म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता, कोणाच्या विरोधात टीका करत होता हे तुम्ही विसरला? विसरून जाणारच ना तुम्ही. ज्या व्यक्तीली आपल्याला राजकारणात आलं, ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो, ज्या व्यक्तीमुळे पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये, त्या व्यक्तीला सत्तेसाठी, स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल, तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल. अहो, हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले, कोणाला संपवायचंय त्यांना? राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते? त्यामुळे जे आपले त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही. मी एवढा मोठा नाही, मी लहान कार्यकर्ता आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल, तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत.
50-60 वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही, सत्ता येता आलं नाही, त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. काँग्रेसचा विचार आहे, राष्ट्रवादीचा विचार आहे, आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे. आणि मग हे जे विचार आहे, हे विचार भाजपला गेल्या 50 वर्षामध्ये संपवता आले नाहीत, आणि जे 50 वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथं केलं जातंय. खांदा आपल्याच लोकांचा, बंदूक भाजपची, गोळी भाजपची, आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर. हे आपण खपून घेणार का? खपून घेणार का? हे भाजपचे षडयंत्र आहे विचार संपवण्याचा. जो विचार आपण सर्वांनी जपला, ज्याला ताकद दिली, आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला, आणि विकास करत असताना MIDC इथं आणली, बिल्ड कारखाना इथं आणला, वालचंद नगर कारखान्यात जेव्हा जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. इथं असणारे ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला. बँकेचं लोन असेल, एथोनॉलचं धोरण असेल, साखरेचे भाव पडल्यानंतर त्या साखरेला भाव कसे मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला 4 पैसे उसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये BJP कारखाना असू द्या, नाही तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा, नाही तर आपला कारखाना असू द्या, त्यांना नेहमी नेहमी मदत करण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेबांनी घेतली का? कारखाना कोण चालवतो याच्यापेक्षा कारखाना कोणाचा, म्हणजे लोकांचा आहे. इथल्या लोकांचा जर कारखाना असेल, इथल्या शेतकऱ्याचा कारखाना असेल तर त्याला मदतच केली पाहिजे. या भूमिकेमध्ये पवार साहेब हे नेहमी नेहमी राहिले. ह्याला विकास म्हणतो. शाळा उघडणं असेल, आरोग्याच्या बाबतीत काम करणं असेल, ह्याला आपण विकास म्हणतो. आजच्या काळामध्ये जे आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेला त्यांचा विकास फार भन्नाट आहे. काल सकाळी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये 2 मुद्दे घेतले, आदिवासी समाजाच्या मुला मुलींचे घेतले आणि SC समाजाची जी मुलं मुली कॉलेज आणि शाळेमध्ये आज राहतात, हॉस्टेलला शिकतात, त्यांचा आहाराचा आणि दुधाचा विषय घेतला होता. आता या दोन्ही विषयामध्ये कुणी राजकारण केलं पाहिजे का? कुणी मलिदा खाल्ला पाहिजे का? अहो, या दोन्ही करारामध्ये जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या मित्रांच्या कंपनीला 100-100 कोटीचा मलिदा तिथं मिळालेला आहे आणि हे सगळे पुरावे तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत. अहो, दुधाचा भाव आज तुमचा किती आहे? किती आहे? 100 आहे का 140 आहे? किती आहे? अहो, काल एक अशी कंपनी जे आपल्याकडे होते आता पलीकडे गेले, त्यांच्या मित्राच्या कंपनीला दुधाचा करार किती रुपयाचा मिळाला माहितीये? 143 रुपये. आणि त्याच्या एका लिटर मागे त्यांना किती नफा आहे? 70 रुपये एका दुधाच्या लिटर मागे. 70 रुपये. आता तुम्हाला विकासच करायचा होता ना, मग द्या ना आमच्या शेतकऱ्याला 10 रुपये 15 रुपये असंच डायरेक्ट अटीतटी न टाकता. दुधाचे भाव जे 25 आहेत, न्या 40 वर. ह्याला आम्ही विकास म्हणतो. स्वतःच्या एखाद्या जवळच्या कंपनीला 70 रुपयाचा नफा, 80 कोटीचा नफा देऊन तुम्ही तिथं जाऊन जर म्हणत असाल पवार साहेबांनी आम्हाला काय दिलं, पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं हे आम्हाला माहित नाही, कदाचित लोकांना माहितीये. पण पवार साहेबांनी नेहमी नेहमी शेतकऱ्याचा विचार केला. दुधाची अडचण होती तेव्हा काय केलं साहेबांनी? दुधाची पावडर भारताच्या बाहेर नेलं, महाराष्ट्राचं दूध महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आणि नंतर आपल्याला तिथं मदत ही भावाच्या बाबतीत होत होती. अहो, समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होता त्यांच्या कंपनीला 200 कोटीचा मलिदा मिळाला. 200 कोटीचा म्हणजे हा तुमचा विकास? अरे, फक्त नेत्याच्या बाबतीत चालले असं नाही. मला एक पत्र मिळालं आल्या आल्या. हे पत्र स्वाभिमानी इंदापूरकर काय सांगितलंय म्हणजे मी ऐकूनच वेडा झालो. ते म्हणाले इथं विकासाची कामं आली पण प्रत्येक कामामध्ये 20% कमिशन घेतलं होतं. 20% कमिशन. किती? खरं का खोटं? खरं का खोटं?
किती कोटीची काम आली हो इथं? मी ऐकलं रोडची 700 कोटीची काम आली. माझं गणित चुकतंय, मला जमत नाही गणित. 700 कोटी 20% किती होत? 140 कोटी कोणाला मिळाले? मला माहित नाही, ते तुम्हाला माहित असेल, तुम्ही रोज इथे राहता. मग विकास कोणाचा झाला सांगा? विकास कोणाचा झाला? अहो मला तर एक माणूस कांदलगावचा भेटला, तो म्हणला आमच्याकडे रोड झालेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणले कागदावरच झालेत. म्हणजे काय? पैसे काढले पण रोड नाही झाले. असं झालंय का कांदलगावचं कुणी आहे का इथं? झालं का असं? रोड दिसलेत का? नाही, रोड नाही झाले पण पैसे निघाले. अहो मला असं कळालं की इथं बरेच खडी मशीन आहेत. आहेत का? असतील. आपल्या युवा कार्यकर्त्यांचे असतील ना, गरीबाचं एखादं पोरग त्याला हाताला काम दिलं असतील. आहे का खडी मशीन इथं? आहे. कोणाची? अरे विकास चाललाय राव. 98% लोक राहिली बाजूला आणि 2% लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे. मला तुम्ही सांगा, जल जीवन मिशनची इथं कामं चालली का? सुप्रियाताईंनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता. जल जीवन मिशनची कामं कुणी घेतलीत? कुणी? अरे म्हणजे जे जे काम आलं त्याच्यावर जर 20-25% जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का? मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, सुप्रियाताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका, हा फोन कोण करत? कोण करत तुम्ही मला सांगा? मलिदा गँगच करते ना. मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठा करणार असता तर हे लोकांना कसं पटेल? वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता, गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शब्द घ्यायला लावता. आणि शब्द त्यांनी कशासाठी घ्यायच्या? तुम्ही मलिदा गँगला मोठा कराल म्हणून त्यांनी शब्द घ्यायचा का? अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये? मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही. स्वतःचा विचार केला पाहिजे. अहो तुम्हाला फोन येतात, तुमच्यावर कारवाई होती, मग आमच्यावर कारवाई होत नाही का? इथं राऊत साहेबांवर कारवाई झाली नाही का? किती महिने ते जेलमध्ये होते? होते का नव्हते? कोणासाठी होते? तुमच्या आमच्यासाठी होते. आमच्यावर ज्या कारवाई चालल्या का? कारण का आम्ही भूमिका घेतली. काय भूमिका घेतली आम्ही? मी चुकलो का? तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल, वडीलधारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या बाजूने, विचाराच्या बाजूने तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा? मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो, काय चूक केली याच्यामध्ये? मी माझ्या विचाराबरोबर राहिलो, काय चूक केली का? आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्यासारखाच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहीत असताना सुद्धा लढत असेल, त्याला खरं म्हणतात विचार. काही लोक म्हणतात वय झालं की भजन करा. अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का? अहो मला 5-5 वर्षाची मुलं सुद्धा माहिती जे भजन करतात, कीर्तन करतात. अरे पण त्याला अध्यात्म कळलं पाहिजे, त्याला भजन काय कळलं पाहिजे, सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे. आणि ज्यांना कळतं ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्म आणि भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही. अहो मी बोललो तर माझं वय काढतात, मला बच्चा म्हणतात. पण चांगलं ना, लहान पोरं कशी असतात? बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात. अरे आदरणीय पवार साहेबांचं वय काढतात. अरे काय चाललंय? अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हा सुद्धा लाज वाटते. 84 वयाचे युवा आहेत ते आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत. अरे यांच्यावर तुम्ही टीका करता? अरे काय बाबा, काय अवघडच आहे. खरं तर खूप काय मला बोलायचंय, पण मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्याला कुठेतरी विकासाच्या बाजूने राहणं फार महत्वाचं आहे. केंद्रामध्ये आपले अनेक विषय असतात, शेतकऱ्याचे विषय आहेत, आरक्षणाचे मुद्दे आहेत. आता इथं राऊत साहेब आहेत, मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजीराजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते, भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब? काय विषय मुद्दा मांडत होते? आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा. तुम्ही रेकॉर्ड काढा, भाजपचा एक सुद्धा खासदार नाही
जरी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला कुणीच नाही, गपचूप शांत. आणि तिथे संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथे बोलण्याची संधी मिळाली. आणि यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती लढत होत मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे तिथे लढत होत्या. मग भाजपचे एवढे खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड का उघडत नाही, का बोलत नाही? त्याचं मुख्य कारण असं आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही. आता कसं चाललंय, 9 खासदार की मिळणार होती, जावं लागतं का काय दिल्लीला? आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून, मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो, दिल्ली समोर कधी झुकत नाही हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे ना. आम्ही इथं आहोत, किती वेळा दिल्लीला जावं लागतंय, 40 आमदार आहेत, 1 खासदार आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही. जावं लागतंय दिल्लीला, स्वतःच जावं लागतंय. आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे, खासदार तर सोडाच, त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात. या रे बसा रे बसा रे, हे अशी पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे, मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकिटीचा वाटाघाटी व्हायचा. आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत. मग तसं असेल तर कशाला राहता दिल्लीला, कशाला तिथं तुम्ही झुकताय? अहो तुम्हाला माहितीये का, गेले 3 दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही, 3 दिवस झाले दिल्लीत बसले, दिल्लीत. अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला, ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठं आहे, पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही 3 दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता, त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात? तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे. आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत, कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही. मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच आहे की आपल्या या बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, आख्या देशाचं लक्ष आहे. तुमची जबाबदारी का मोठी एवढं थोडक्यात मी सांगतो. आपण सर्वांनी कुठला विचार जपला? पुरोगामी विचार जपला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर अण्णाभाऊ साठे ह्या सगळ्यांचा विचार जपला, ह्यालाच आपण म्हणतो ना पुरोगामी विचार. संतांचा विचार जपला. आणि आज तिथं जर भाजप कुटुंब फोडत असेल, पार्टी फोडत असेल, आपल्याच एका व्यक्तीला तिकडे घेऊन जात असतील आणि इथं आपल्या पुरोगामी विचाराला आणि पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या विचाराला जर हरवण्याचा प्रयत्न इथं या बारामतीमध्ये करत असतील, तर मग ही लढाई नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे का लोकांची आहे? कोणाची हात वर करून जा, लोकांची आहे का नाही? अरे काय राव, पुढचे सगळे हात वर करतात, मागचे तर करतच नाही. हात वर करून सांगा, ही लोकांची लढाई का पदाधिकाऱ्यांची लढाई आहे? अख्ख्या देशाला दाखवून द्यायचंय महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आणि आधीची पिढी ही पुरोगामी विचारासाठी लढली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढली आणि आम्ही त्या विचाराने आजपर्यंत लढलो असेल तर तुमचा प्रतिगामी भाजपचा विचार, त्यांनी कितीही पैसा खर्च करा, कितीही ताकद लावा, पण आम्ही इथं आमचा विचार म्हणजे पुरोगामी विचारालाच मतदान करणार हे अख्ख्या देशाला दाखवण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचंय की हा जो निर्णय घेतलाय आम्ही सर्वांनी ते एका संस्कृतीतून घेतलेला आहे. माझ्यावर प्रेशर होतं, ठीक आहे कारवाई वगैरे त्या आहेत, पण जेव्हा ही घटना घडली, जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, माझी मुलगी 10 वर्षाची आहे, या वयामध्ये सुद्धा त्यांना ईडी काय हे माहिती आहे, बघा काय परिस्थिती झाली. लहान पोरग दुसरीत सुद्धा गेलं नाही त्याला ईडी माहिती, पण लहान मुलांनी काय सांगितलं माहितीये का? मी का म्हणतो माहितीये, बच्चा बन दिल का सच्चा का असतो. लहान पोरं मला काय म्हणतात माहिती का?
मला धमकी देतात, काय निर्णय घेणार आहेस? माझी मुलं, मी माझ्या आई वडिलांचं पत्नीचं तर बोलतच नाही, लहान पोरं काय निर्णय घेणार आहे? म्हणलं बाबा वेगळाच थाट आहे ह्यांचा, मी आजोबा बरोबर राहणार आहे. नक्की पंजोबा बरोबर राहणार का? मी म्हणलं हो राहणार. जर पंजोबाची साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही अशी लहान पोरं मला सांगतात. अहो बाप झाल्यापासून मी विचार करतोय आणि ही घटना घडल्यानंतर की समजा मी आज जर माझ्या आजोबाबद्दल मी वेगळ्या पद्धतीने वागलो, ज्याली मला विचार दिला, आदर दिला, शिकवलं, त्यांना जर आज सोडून मी सत्तेत गेलो, स्वार्थासाठी जर दुसऱ्या विचाराबरोबर गेलो, तर 10-15 वर्षानंतर ही लहान पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहेत, तर उद्या जाऊन कदाचित ते मलाही म्हणतील तू तुझ्या आजोबाबरोबर नाही राहिला, आम्हाला तुझ्याबरोबर राहायचं नाही. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकतं. ह्यालाच तर विचार म्हणतात. आणि हे विचार या पिढीसाठी नसतात, तो आपल्याला एक संदेश द्यावा लागतो पुढच्या पिढीला. आणि आज ती वेळ आलेली आहे संदेश द्यायची की तुम्ही सत्तेसाठी, स्वहितासाठी विचार आणि पक्ष सोडून गेला असला, कुटुंबाला सोडून गेला असला, तरी जनता ही पवार साहेबांचं कुटुंब आहे. अहो वड मोठा झाला तरी त्याच्या पारंब्या असतात. भाजपला मला सांगायचं, 1-2 पारंब्या तुम्ही काढल्या म्हणजे काय वडाला काय अडचण येत नाही. कारण का पवार कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही, या महाराष्ट्रातली प्रत्येक स्वाभिमानी जनता म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे. आणि आजच्या काळामध्ये या कुटुंबाकडनंच, या पवार साहेबांकडनं तिथं लढला जाणार आहे. हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पैसा ताकद कितीही असली तरी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांची ताकद ही मोठी असते. आणि या तालुक्यामध्ये जर तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर एक व्यक्ती नाही तर एक मलिदा गँगचा कार्यकर्ता तिथं आवाज दाबेल, तिथं 100 लोक एकत्रित या. आणि तुम्हाला इथं सांगतो हा तुमचा कार्यकर्ता तुमच्या बरोबर आहे, सुप्रियाताही तुमच्या बरोबर आहे, आणि आदरणीय पवार साहेब अख्ख्या महाराष्ट्रा बरोबर आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.